नांदगाव तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांचे पुत्र अमोल आणि सायगाव येथील माजी सरपंच गणपत खैरनार यांची कन्या हिमानी यांच्या विवाहातील अवास्तव खर्च टाळून त्यांनी दहा हजार रुपयाचा धनादेश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियासाठी दिला आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव येथील भूमिपुत्र आणि नांदगाव तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांचे पुत्र अमोल आणि सायगाव येथील माजी सरपंच गणपत खैरणार यांची कन्या हिमानी यांचा विवाह नुकताच अंदरसूल येथे पार पडलाय यावेळी कुळधर आणि खैरणार परिवारानं लग्नामध्ये सत्कारासाठी फेटे टोपी उपर्ण यांचा कोणताही बडेजाव न करता यावर होणारा अवास्तव खर्च टाळून दहा हजार रुपयांचा धनादेश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम जगताप आत्मा प्रकल्प संचालक अशोक कांबळे नाशिक यांच्याकडे सुपूर्त केलाय या अनोख्या कार्याचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलंय आजही शहरी ग्रामीण भागामध्ये विवाह सोहळ्यामध्ये समाज मनावरती जुन्या रूढी परंपरांची छाप आहे प्रतिष्ठेसाठी लग्न सोहळ्यामध्ये सत्कार करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे यामध्ये खर्चाबरोबर वेळही वाया जातो आणि भेदभाव निर्माण होतो हा निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदत म्हणून सर्व स्तरातून मिळाल्यास अशा कुटुंबाचं मनोबल वाढेल हा यामागचा आहे असे वरपिता अशोक कुळधर आणि वधूपिता गणपत खैरणार यांनी सांगितलंय यावेळी विक्रीकर आयुक्त सुमेर कुमार काले आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक प्रमोद वानखेडेकर दिलीप देवरे गोकुळ आहिरे चंद्रकांत कानवडे कैलास जगताप हेमंत काळे उपविभागीय अधिकारी नाशिक तहसीलदार शरद मंडलिक माजी आमदार मारोतराव पवार अरुण मामा थोरात अंबादास बनकर राधाकिशन सोनवणे मकरंद सोनवणे उपसभापती रूपचंद भागवत आदींसह राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी दहा हजार रुपये धनादेश जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम जगताप अशोकराव कांबळे प्रकल्प संचालक यांच्याकडे देण्यात आलाय यावेळी वरपिता अशोक उधर वधुपिता गणपत खैरणार माजी चेअरमन विजय खैरणार आदी उपस्थित होते प्रशांत कलंके सी चोवीस तास येवला